देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। शिवजयंतीची औचित्य साधत मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे मंगलगडावरती आरती करण्यासाठी जात असताना त्यांना व त्यांच्या 13 कार्यकर्त्यांना हिल लाईन पोलिसांनी अटक केली होती। मात्र काही तासातच जाधवांसह सर्वांची सुटका करण्यात आली। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेचे हिंदुत्व बोचरे झाले असल्याची टीका केली। तसेच 27 एप्रिल रोजी आपण पुन्हा मंगलगडावरती आरती करण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष बंडू देशमुख, शैलेश शिर्के, मनोज शेलार, सचिन कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चिपठाणे, उल्हासनगर। त्यांनी मध्येच अडवलं आणि आपल्याला या ठिकाणी अटक करण्यात आली। आता मुक्तता झाली। काय आपली या सगळ्या प्रश्नाबाबत भूमिका आहे? अजून सुद्धा पौर्णिमेला जो घडलेला प्रकार आहे मलंगगडवरचा तो अतिशय दुर्दैवी आहे आणि मला असं वाटतंय की तुम्ही परवानगी दिलीत। हां, हे परंपरेनुसार पौर्णिमेला आरती तिथे होते। एक 20 मुलं कोविडमुळे आतमध्ये 5 जण आरतीला गेले आणि एक 15-20 मुलं बाहेर उभी होती। आम्ही कोविडचं पालन करत होतो पण अचानक एक 100 मुलांचा एक मॉप आला आणि आरती सुरू असताना या मुलांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला। आणि मला असं वाटतं एवढी हिंमत येते कुठून? जर एखाद्या धर्माची आरती चालू, आम्ही तुमच्यामध्ये कधी येतो का? आम्ही आदर करतो ना तुमचा? सो जर आरती चालू असताना जर तुम्ही धक्काबुक्की करणार असाल, घोषणा देणार असाल, तर मग आम्ही आमच्या त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर देणार। आज जरी आम्हाला अडवलं असेल तरीसुद्धा येत्या 27 एप्रिलला आम्ही मोठ्या ताकदीने तिथे येणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तिथे येणार आहेत आणि दाखवा हिंमत असेल तर आम्हाला धक्काबुक्की करून। शिवसेना दर माघ पौर्णिमेला या ठिकाणी येत असते। आनंद दिघे यांनी ही परंपरा सुरू केली आंदोलनाची, मात्र या सगळ्या प्रश्नात आता शिवसेना पुढे दिसत नाही। कारण त्यांना नक्की माहिती नाही त्यांना पुढची निवडणूक कोणासोबत लढायची। जर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर लढायची असेल तर त्या धर्माची लोक सोबत हवी आहेत। आणि यांचं आत्ता सगळं राजकीय गणित जुळवाजुळीचं काम चालू आहे। यांना काही दिघे साहेबांचे विचार, शिवसेनेचे विचार हे यांच्यामध्ये राहिलेले नाही आहेत। आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही निवडणुकांसाठी आमचा पक्ष नाही। जिथे चुका होतात, जिथे अन्याय होतो, तिथे आम्ही उभे राहणार। सन्माननीय राजसाहेब हे खरे बाळासाहेबांचे वारस आहेत, हेच या रूपाने तुम्हाला दिसेल। अविनाशजी, तुम्ही ट्विटच्या माध्यमातून शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांच्यावर उघड केलेलं आहे, काय समजलं? मी ट्विटच्या मध्ये बघा कसं आहे, आम्ही कोणाच्या बोचरी झालेलं हिंदुत्व हे शिवसेनेचं आता राहिलेलं आहे, बरोबर आहे? एवढा महत्त्वाचा मुद्दा तुमचे सरपंच तिथले, तुमचे आमदार तिथले, तुमचे मंत्री तिथले, तुमचा खासदार शिवसेनेचा, सगळं असताना अशा घटना घडतात कशा? हिंमत कशी होती या लोकांची? आणि त्याच्यावर जर कोणी आवाज उठवत असेल तर उचलला गेला पाहिजे। आणि आम्ही तेच करतो आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिथे अन्याय होईल तिथे लात मारणारच। आता बघू 27 तारखेला कोण आम्हाला ढकलायला पुढे येतं आरतीच्या वेळेला। मल्लंगडावरती जात असताना आपण पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी सांगितलं आपण शांततेत जाऊयात आणि शांततेत हा विषय थांबूया, तरी सुद्धा आपल्याला अटक केली। सरकारचा कुठेतरी आपल्याला दाबण्याचा प्रयत्न आहे का? हे बघा, पोलिसांचं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणं। त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम केलं। आम्हाला तिथपर्यंत जायचं होतं, ठीक आहे, आम्हाला यावेळेला पाठवलं नाही, पण आता आम्ही रितसर 27 एप्रिलची परवानगी मागितलेली आहे आणि त्या दिवशी जर आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महाराष्ट्र सैनिक बिलकुल ऐकणार नाही। 22 मार्च 2021 को हाजी मलंग दरगाह की यहाँ पे घटना होने के बाद उसका निषेध करने के लिए मनसे के जिला प्रमुख और उनके मनसे सैनिक हाजी मलंग की तरफ जा रहे थे। ये बिना परमिशन, पुलिस परमिशन के जा रहे थे, इसलिए जब भी हमको ये इन्फॉर्मेशन मिली तभी हम लोगों ने उनको रोका और उनको माननीय पुलिस आयुक्त थानेश्वर उनके जो मनाई आदेश है उनके बारे में बताया, कोविड की जो गाइडलाइन है उसके बारे में बताया। फिर भी उन्होंने पुलिस के जो निर्देश हैं उनका पालन नहीं किया, वो हाजी मलंग दरगाह की तरफ जा रहे थे। पुलिस के दिए हुए निर्देशों का पालन न करना और मनाई आदेश का भी पालन न करना, इसकी वजह से उनके ऊपर महाराष्ट्र पुलिस कायदा कलम 37(3) और 135 के अंदर उनके ऊपर कार्रवाई की गई है और ये कार्रवाई लगभग 13 लोगों के ऊपर की गई है। इसके तहत उन्हें पुलिस में लाया था और जामीन के ऊपर उन्हें रिहा किया गया है। अविनाश जाधव जी ने आह्वान किया है कि 27 तारीख को हम लोग मलंगगढ़ में आ रहे हैं, जिसको रोकना है उसने वापस एक बार दोबारा रोक के दिखाई।
नहीं, पुलिस उनकी कार्रवाई करेगी, जो गाइडलाइंस दी गई है और जो मनाही आदेश है उनको पुलिस परमिशन लेके ही वहाँ पे जाना पड़ेगा, और पुलिस परमिशन के बिना वहाँ पे जो जाएंगे उनके ऊपर कानूनी तौर पे कार्रवाई की जाएगी। लोगों से हम यही अपील करते हैं, अभी जो कोविड के हालात हैं उसको मद्देनजर रखते हुए आप लोग बिना वजह और बिना परवानगी ऐसी जगह पे मत जाइए, और पाँच से ज़्यादा लोग लेके मत जाइए, क्योंकि कोविड अभी बढ़ रहा है। इसके लिए दिए हुए हमारे जो निर्देश हैं और राज्य शासन ने भी जो निर्देश दिए हैं तो उसका आप पूरा पालन कीजिए।